दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण झालं अशा स्वरूपाचा एक आक्षेप माझ्यावर त्या कालखंडामध्ये लावण्यात आला आणि त्याची चौकशी झाली. चौकशीमधून त्यामध्ये तथ्य नाही असंही समोर आलं. आता त्या ठिकाणी कुठलाही पुरावा नव्हता, पण आता गिरीश महाजन सलीम कुत्ता याच्याबरोबर त्या पार्टीमध्ये उपस्थित होता याचे फोटो प्रकाशित झालेले आहेत आणि ते फोटो असे आहेत की त्या ठिकाणी देशद्रोही व्यक्तीचे तुमच्या संबंध आहे असा ज्यावेळेस आरोप सुधाकर भटगुजर यांच्यावर तुम्ही करतात आणि त्याची SIT चौकशी करण्यासाठी SIT नेमली जाते, त्या SIT मध्ये गिरीश महाजन आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे. मग गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी दाऊद सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी फोटो दिसतो आहे, पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे, त्यामुळे देशद्रोहींशी गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का, या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाले, आक्षेप घेण्यात आले, त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत, तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल? त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, राजीनामा घेतला गेला पाहिजे, यानंतर SIT च्या समोर गेलं पाहिजे, तरच खरंच चौकशी होऊ शकेल. नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वाशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला रे टाकला की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो, तसं गिरीश महाजनही या वाशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे. मग काय सांगाल, खडसेंनी आपल्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, त्यांच्यावरती दाऊदच्या संदर्भात आरोप झाले, त्यावेळेला राजीनामा घेतला गेला, मात्र गिरीश भाऊंचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली. नाही, सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाही आहे. त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं. उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही. आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठंतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत. नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना आम्हाला सगळे लोकप्रतिनिधी, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी. पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फस्टेड झालेले आहेत, त्यांची तब्येत त्याच्यातल्या ज्या त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी MIDC प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या ताट्यात झालेल्या आहेत. आता स्वतः 84 एकर जमिनीतला सगळा मुरुम त्यानं विकून टाकला, SIT नेमली गेली, 137 कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला. आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते फर्स्टेडमध्ये गेलेले आहेत, त्यांना कळत नाही काय बोलावं काय बोलू नये, आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत, बेछूट आरोप करतायत. पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे ते आर्थिक बोजा ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे, कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघितलं आहे, 137 कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे. 27 कोटी रुपये म्हणजे 30 कोटी रुपये रेडी रेटनरची प्रॉपर्टी 3 कोटीत खरेदी केली, 27 कोटीचा डिफरन्स, 8 वर्ष झाले, त्याच्यावर तो व्याज दंड असा 30 कोटीचा दंड त्यांना परत बसला, त्याच्याकडे प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे, त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. आणि त्यामुळे ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे. आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलतायत, देवेंद्रजींवर बोलतायत, काहीही आरोप करतायत. मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही. त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटतं बिचारांची, त्याशिवाय दुसरं आमच्याकडे शब्द नाही. कारण एकेकाळी आमच्याकडे ते 20-25 वर्षे आमच्यासोबत राहिले, आमचे सहकारी आहेत, पण आज त्यांची परिस्थिती बघून, त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून, कारण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं, 2.5 वर्ष त्यांचे जावे बिचारे जेलमध्ये राहून आलेत, ते म्हणतात मी काही केलं नाही केलं नाही, मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं. पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टीका टिप्पणी करायची नाही.